दरम्यान सोमवयांवर हल्ला झाला तेव्हा राज्यातले पोलीस काय करत होते असा सवाल यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. आणि यासोबतच त्यांनी अमित शहा यांना पत्र देखील लिहिलेलं होतं. त्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकारवर आरोप केलेत. वळूया पुढच्या बातमीकडे. आता बातमी पुण्यातून येते. कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद पुण्यात उमटलेत. हिजाबच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलंय. महात्मा फुले वाड्यासमोर हे आंदोलन करण्यात आलंय. या देशाला तालिबानी संस्कृती देण्याचा किंवा पाकिस्तान सारखी वाटचाल करून देण्यासाठी आम्ही नरेंद्र मोदींना भाजपला या ठिकाणी मुभा देणार नाही. अशा प्रकारे या सगळा वर्ग एकीकडे रस्त्यावर उतरेल आणि एक दिवस मोदी आणि या सगळ्या अमित शहा आणि भाजपला नारेसला त्यांची जागा दाखवू दिली एवढं नक्की आहे. बीजेपी सरकार इस तरह से खेल खेल कर हमें हिजाब से छुटकारा ना दे. हम हिजाब पहनेंगे और पहनते रहेंगे. इसके आगे अगर कोई भी तकलीफ हो गई तो हम इससे बड़ा से बड़ा आंदोलन करेंगे. दरम्यान जरी राष्ट्रवादी काँग्रेस हिजाबाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले असले तरी दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सूचना दिलेल्या आहेत. राज्यात विनाकारण सामाजिक वातावरण खराब होऊ नये याची खबरदारी घ्या. तसंच शाळा आणि संस्थांनीही नियम सर्वांनी पाळले पाहिजेत असं पाटील म्हणालेत. महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणं, महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये अशांतता निर्माण करणं हे राज्याच्या हिताचं नाही आहे, समाजाच्या हिताचं नाही आहे. म्हणून राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आंदोलनं किंवा राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी करणं उचित नाही. तर ते मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करा आणि शांतता ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. छत्रपतींचा विचार म्हणजे